ग्राहकांना कॉल ड्रॉपच्या नुकसान भरपाई देण्याची ट्रायची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. कॉल ड्रॉप बाबत ट्रायनं 21 टेलिकॉम कंपन्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. यामध्ये भारती, एअरटेल, वोडाफोन, रिलायन्स कंपन्यांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे नुकसान भरपाई जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आली होती, मात्र याविरोधात टेलिकॉम कंपन्यांनी दिल्ली हायकोर्टमध्ये धाव घेतली होती. याला कंपन्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. यावर सुप्रीम कोर्टानं टेलिकॉम कंपन्यांच्या बाजूनं निकाल देत नुकसान भरपाईचे आदेश म्हणजे अपारदर्शक आणि अयोग्य असल्याचं सांगितलंय. या निकालामुळे ट्रायला मोठा धक्का बसलाय. इसका विकल्प ये है कि सभी लोग रेगुलेटर, सरकार और टेलीकॉम ऑपरेटर्स और कंस्यूमर बैठ के तय करें कैसे कॉल ड्रॉप कम किया जाए, क्योंकि विश्व में अगर 2% की रेंज है कि आपके सर्कल में 2% से ज्यादा कॉल ड्रॉप नहीं होना चाहिए. हमारे टेलीकॉम ऑपरेटर्स की कॉल ड्रॉप 2% से कम है, तो जो रेगुलेशन है उसके मुताबिक ही हम चल रहे हैं. लेकिन फिर भी आपको सुधार लाना चाहते हैं तो टेलीकॉम ऑपरेटर्स भी तैयार हैं, और लेकिन सरकार को भी तैयार होना चाहिए. Zee 24 तास रहा एक पाउल पुढ़े.